नंदनवन क्षेत्र की एक मोबाइल शॉप में चोरी करने वाले एक नाबालिग को पुलिस ने गिरफ्तार किया है, जिसने अपने साथी के साथ मिलकर दुकान में चोरी की वारदात को अंजाम दी। दो साथियों के साथ मिलकर नाबालिग ने करीबन 1 लाख कीमत के मोबाइल फोन चुरा लिए थे। जानकारी के मुताबिक क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम को गश्त के दौरान गुप्त सूचना मिली कि नंदनवन क्षेत्र की K2 मोबाइल शॉप में चोरी कर लाखों रुपयों के मोबाइल फोन पर हाथ साफ करने वाले आरोपियों में एक नाबालिग भी शामिल है, जो कि बड़ा ताजबाग क्षेत्र में घूम रहा है। सूचना के आधार पर यूनिट 4 की टीम ने जब नाबालिग को पूछताछ के लिए हिरासत में लिया तो उसने अपने साथी बड़ा ताजबाग निवासी आरोपी अल्ताफ खान के साथ मिलकर चोरी की वारदात को अंजाम दिए जाने की बात कबूली, पर पुलिस के हाथों आरोपी अल्ताफ खान बदकिस्मती से नहीं लग पाया, जबकि मामले में शामिल तीसरे आरोपी सैफ यूसुफ खान को पकड़ने में पुलिस को सफलता मिली। आरोपी यूसुफ खान से चुराए गए अलग अलग कंपनियों के 10 मोबाइल जब्त किए गए, जिनकी कुल कीमत करीबन 1,17,000 रुपए बताई जा रही है, जबकि पुलिस फरार आरोपी अल्ताफ खान की तलाश कर रही है। मामले की जांच जारी है। त्या ठिकाणी 26 तारखेच्या रात्रीच्या वेळेस मोबाईल शॉपिंगमध्ये चोरी झाली होती। त्या घटनेमध्ये मोबाईल शॉपिंगमध्ये असलेले मोबाईल चोरी केल्याची माहिती पडली। त्यावरून पुलिस नंदन या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती युनिट क्रमांक 4 माहिती भेटली। त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 पथकाने समांतर तपास सुरू केला। समांतर तपास सुरू करत असताना पोलीस अंमलदार विलास चिंचुलकर आणि महेश काटोले यांना माहिती भेटली की ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणीचा जो आरोपी आहे तो ताजबाग परिसरामध्ये फिरत आहे, असे त्यांच्या गोपनीय बातमीदारांना माहिती दिली। त्यावरून युनिट 4 पथक त्या आरोपीच्या शोधकामी ताजबाग परिसरामध्ये गेले। ताजबाग परिसरामध्ये गेले असता ज्या व्यक्तीने मोबाईल शॉपिंगमध्ये चोरी केली होती तो मिळून आला। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने K2 मोबाईल शॉपी डायमंड नगर या ठिकाणी मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल चोरण्याची कबुली केली। त्यावरून त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याच्यासोबत त्याचा एक इतर साथीदार होता, त्याचे नाव अल्ताफ खान राहणार मोठा ताजबाग असे आहे। त्या दोघांनी मिळून सदरची मोबाईल चोरी केली सांगितले। त्यावरून त्याच्या जो ताब्यामध्ये इसम होता त्याची घर झडती घेतली असता त्याच्याकडून चोरी गेलेले 7 मोबाईल प्राप्त झाले। तसेच त्याने सांगितले की या मोबाईल चोरीमधले इतर जे मोबाईल येतं त्याला त्याचा दुसरा साथीदार सैफ खान युसुफ खान याच्याकडे दिले होतं। त्यावर आम्ही त्याच्या घरी गेलो असता त्याच्याकडून त्या चोरीमधले 3 मोबाईल जप्त केले, असे एकूण 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। याची एकूण किंमत जवळपास 1,17,000 रुपये अशी आहे। नमूद आरोपी यांना ताब्यात घेऊन पुलिस नंदनवनच्या ताब्यात पुढील कारवाई करता दिली आहे। यामधला जो मुख्य आरोपी आहे तो नाबालिग आहे, परंतु त्याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा चोरीचे गुन्हे दाखल असल्याचा अभिलेख प्राप्त झालेला आहे। NBC न्यूज के डॉक्टर के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।